नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBA राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मी जी ऑनलाईन वेब सिरीज सुरू केली आहे त्या वेब सिरीजमध्ये पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या प्रकरणातील दुसऱ्या प्रश्नाचा अभ्यास सुरू करत आहोत. मागील 7 सिरीजमध्ये आपण राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास केलेला आहे. आजचा जो टॉपिक आपला आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे जी काही उद्देशपत्रिका आहे त्या उद्देशपत्रिकेचे मधून जे काही तत्वज्ञान किंवा भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप अधोरेखित होतं त्या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर प्रत्येक राज्यघटनेला एक निश्चित उद्दिष्टे आणि एक ध्येय असतात. तर ती उद्दिष्ट व ध्येय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच म्हणजे उद्देशपत्रिकेमध्ये दिलेली असतात. ह्या राज्यघटनेचा आशय थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी ही जी काही उद्दिष्ट आहे ही अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतात. मग भारताच्याही राज्यघटनेच्या सुरुवातीला घटनेचा एक उद्देशपत्रिका दिलेली आहे. या उद्देशपत्रिकेमध्ये काही उद्दिष्टे दिलेली आहेत, त्याचबरोबर राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसं असणार आहे या संदर्भातही मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणूनच भारताच्या राज्यघटनेचा जे काही सरनामा आहे तो म्हणजे समोर तुम्हाला दिसतच आहे. यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अशा स्वरूपाचं भारतीय राज्यघटनेचे ही उद्देशपत्रिका आहे, यालाच भारतीय राज्यघटनेचा सरनामा असेही म्हटले जाते. या सरनाम्यावरून भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे आणि भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय असणार आहे हे इथं लक्षात येतं. या संदर्भात आपण पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. भारताच्या या राज्यघटनेवरून किंवा ह्या सरनाम्यावरून एक काही पुढील गोष्टी एक स्पष्ट होत असतात, त्या म्हणजे राज्यघटनेचं उगमस्थान, राज्यव्यवस्थेचं स्वरूप आणि राज्यसंस्थेची उद्दिष्टे. या तीन गोष्टी या भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या सरनाम्यावरून स्पष्ट होतात. यामध्ये भारतीय राज्यघटनेचे जे उगमस्थान आहे ते म्हणजे भारतीय जनता आहे हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. कारण आम्ही भारतीय जनता अशा पद्धतीने ही सुरुवात केलेली आहे, म्हणजे राज्यघटनेची निर्मिती ही भारतीय जनतेने केलेली आहे आणि ती स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःवर ती मान्य करून घेतलेली आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे या घटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीलाच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी राज्याची उद्दिष्टे आहे ती या घटनेच्या उद्देशपत्रिकेत सांगितलेली आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे राज्यघटनेचा एक आत्मा किंवा प्राण असं म्हटलं जात असतं. कारण भारतीय संविधानाचे संपूर्ण तत्वज्ञानच ह्या सारांश रूपाने सांगण्याचे काम ही उद्देशपत्रिका करत आहे. या भारतीय राज्यघटनेचं जे उगमस्थान म्हणून जो पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे ती म्हणजे भारतीय, आम्ही भारतीय जनता, जे वी द पीपल ऑफ द इंडिया
अशी सुरुवात त्यामध्ये केली आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारतीय जनता अशी शब्द योजना केलेली आहे। आम्ही भारतीय जनतेने ही राज्यघटना निर्माण केलेली असून आम्ही तिचा स्वीकार करीत आहोत असे सूचित करण्याच्या उद्देशाने अशी शब्द योजना केलेली आहे। वास्तविक भारतीय राज्यघटना घटना समितीने निर्माण केलेली आहे। तसेच घटना समितीमधील प्रतिनिधी जे जनतेकडून प्रौढ मतदान पद्धतीने निवडलेले नव्हते, ही कॅबिनेट मिशन योजनेनुसार अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने या घटना समितीच्या प्रतिनिधींची निवड झालेली होती। त्यामुळे भारतीय घटना जी आहे, म्हणजे राज्य घटना जी आहे, ती जनतेने निर्माण केलेली नाही अशी टीकाही या निमित्ताने केली जात असते। परंतु वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय टाळून निर्माण करण्यात आलेली ही घटना आहे अशी या टीकेचे समर्थन केले जात असते। या घटना समितीच्या सदस्यांची प्रौढ मताधिकाराद्वारे जनतेकडून प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवड करणे हे त्यावेळेच्या परिस्थितीत थोडे कठीण होते, कारण नुकताच भारत स्वतंत्र झालेला होता। म्हणजे निवडणुका जेव्हा झाला तेव्हा ते स्वतंत्र पण झालेलं नव्हतं। 1946 जेव्हा 1946 जेव्हा ह्या घटना समितीच्या निवडणुका झाल्या तेव्हा भारत स्वतंत्र पण नव्हता। आणि नंतर स्वातंत्र्यानंतरही निवडणुका लागलीच घेणं हेही तत्कालीन परिस्थितीमध्ये शक्य नव्हतं, कारण त्या संदर्भात पूर्वतयारी करणं आणि जनतेच्या मानसिकतेचा विचार करणं याचाही विचार संदर्भात केलेला आहे। त्यामुळे त्रिमंत्री योजनेप्रमाणेच घटना समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली। प्रांतीय कायदे मंडळ आणि वसाहती व मांडलिक जी काही संस्थाने होती यांच्या मार्फत घटना समितीचे सदस्य निवडले गेले। तेव्हा घटना समितीमधील सदस्य खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे प्रतिनिधी नव्हते, तर ते प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असणाऱ्या केवळ 14% लोकांचेच प्रतिनिधी होते अशी टीका त्या संदर्भात केली होती। घटना समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबत अशी टीका होत असली तरी सुद्धा घटना समितीमधील सदस्य विविध पक्षांचे गटांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले होते हे विसरून चालणार नाही। म्हणजे जरी त्यांची निवड मर्यादित स्वरूपाचा अधिकार असलेल्या लोकांनाच दिली होती, म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे त्यांची निवड करण्यात आलेली नव्हती, मग तरी सुद्धा ती वेगवेगळ्या गटाचे प्रतिनिधित्व करणारी होती, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे होते। म्हणजे एकंदरीत सर्वसमावेशक स्वरूप या घटना समितीला प्राप्त झालेलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही। म्हणून त्याचबरोबर या घटना समितीमध्ये अनेक हुशार, मातबर, अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होता। घटना समितीत समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते। तेव्हा घटना समितीमधील सदस्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नव्हते असे म्हणता येणार नाही। त्यावेळेच्या परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे घटना समितीचे सदस्य निवडण्यास बराच कालावधी लागला असता, अर्थात असा कालावधी लावणे त्यावेळी आपल्या हिताचे ठरले नसते, कारण निवडणुकीची तयारी करणं, कुठल्या प्रकारचा अनुभव भारतीय जनतेला या निवडणुकी संदर्भात नव्हता, प्रशासकीय यंत्रणेलाही तो अनुभव नव्हता, मग वर्ष दोन वर्ष याच निवडणुकीच्या प्रक्रियेला लागले असते आणि ते आपल्या हिताचं राहिलं नसतं, स्वातंत्र्य पुढे ढकललं असतं। तर ह्या सगळ्या अडचणीवरती मात करण्यासाठी अधिक सोयीचे व्हावं यासाठी या त्रिमंत्री योजनेनुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या माध्यमातून या घटना समितीची निवडणूक केली। मग जरी त्यांनी निवड केली असेल आणि घटना समितीने ही घटना लिहिलेली असेल तरी सुद्धा ही घटना भारतीय जनतेनेच लिहिलेली आहे असा अर्थ त्यामध्ये अपेक्षित आहे। या घटना समितीने तयार केलेल्या या घटनेला जनतेची मान्यता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सार्वमत घेणे हा एक पर्याय होता। म्हणजे घटना तर जनतेच्या प्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने लिहिलेली नाही, मग याला एक समोर एक पर्याय होता की जे घटना समितीने जी घटना तयार केलेली आहे, निर्माण केली आहे, त्या घटनेवरती राज्य घटनेवरती सार्वमत घ्यायचं, मग ही घटना लोकांना मान्य आहे किंवा नाही। सार्वमताच्या घटनेच्या बाजूने जर लोकांनी कौल दिला तर ही घटना मान्य आहेत, जनतेची राज्यघटना आहेत असा अर्थ तिथं निघू शकतो, हा एक पर्याय होता। परंतु असे सार्वमत त्यावेळेस घेतले नाही, कारण का घेतलं नाही, त्यावेळेस लगेच म्हणजे 1951-52 सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार होत्या,
त्यामुळे घटनेच्या मान्यते संदर्भात वेगळे सारोमत घेण्याची आवश्यकता नाही असा एक युक्तिवाद तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला। अर्थात हा युक्तिवाद योग्यच होता असे म्हणता येईल, पण वास्तविक निवडणुका आणि सार्वमत या दोन गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी पुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेचा कौलही महत्त्वाचा ठरणार होता। म्हणून भारतीय जनतेला घटना समितीने केलेली घटना मान्य नसती तर त्यांनी 1952 निवडणुकीवर जनतेने बहिष्कार टाकला असता। परंतु भारतीय जनतेने अशा प्रकारचा विरोध तर केलाच नाही, उलट पुढे झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुकी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। याचा अर्थ असा की भारतीय जनतेला घटना परिषदेने निर्माण केलेली घटना ही मान्य होती। म्हणूनच घटनाकारांनी आम्ही भारतीय जनता अशी शब्द योजना आत्मनिर्धाराने आणि दूरदर्शीपणाने केलेली आहे। एके गोपालन आणि मद्रास राज्य तसेच पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध अनवर अली सरकार यांच्या एका खटल्यामध्ये न्यायालयाने भारतीय जनतेला राज्यघटना मान्य आहे असे स्पष्टपणे सांगितलेले होते। ही जी घटना आहे ही जरी जनतेच्या प्रतिनिधींनी लिहिलेली नाही असा जरी त्याच्यावरती आक्षेप घेतला घेत येता असला तरी सुद्धा ही राज्यघटनेची निर्मिती झाल्यानंतर सार्वमत घेणे हा पर्याय होता, पण ते सुद्धा घेतलं गेलं नाही। का घेतलं नाही की 1952 लगेच निवडणुका होणार होत्या, मग परत सार्वमत घ्यायचं, परत निवडणुका घ्यायच्या, मग ह्या निवडणुका होणारच आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, मग त्यावेळी सार्वमत घेण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा एक युक्तिवाद घटना तज्ज्ञांनी केलेला होता। मग ते योग्यच होतं त्यांचा युक्तिवाद करणं, कारण एक लगेचच निवडणुकाही झाल्या। मग हे जर घटनाच मान्य नसती तर कदाचित जनतेने ह्या निवडणुकींवरती बहिष्कारही टाकला असता किंवा काँग्रेस पक्षाला पराभूतही केला असता। उलट काँग्रेस पक्षाचे सदस्य बहुमत होतच घटना समितीमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा जनतेने काँग्रेस पक्षालाच भरभरून मते दिले, याचा अर्थ घटना समितीने जी काही राज्यघटना लिहिली आहेत या राज्यघटनेच्या बाजूने हा जनतेने कौल दिलेला होता असाच याचा अर्थ निघू शकतो आणि ते सत्यच आहे। गेल्या 50 वर्षाच्या काळात भारतीय जनतेने किंवा एखाद्या राजकीय पक्षाने ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही असं मत अजिबात मांडलेलं नाही। याला कारण हेच आहे की राज्यघटनेचे उगमस्थान जे आहे ही भारतीय जनताच आहे, कारण आक्षेप घेतला गेला सुरुवातीच्या काही का। जर तसं असतं, भारतीय जनतेने ही राज्यघटना लिहिलेली नाहीये किंवा ती जनतेला मान्य नाही असं कुणीच आजपर्यंत गेल्या 60-70 वर्षामध्ये कुणीच असं म्हटलेलं नाही। आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि राज्यकारभार पाहिला असता भारतीय जनतेला ही घटना मान्य आहे असेच म्हणावं लागेल असा निष्कर्ष या निमित्ताने काढता येऊ शकतो। म्हणून आम्ही भारतीय जनता या शब्द योजनेत भारतीय घटनेचे प्रमुख उगमस्थान आहे, म्हणजे भारतीय जनता हीच या राज्यघटनेचे प्रमुख उगमस्थान आहे असे सूचित करण्यात आलेले आहे। आम्ही ही राज्यघटना आमच्यासाठी तयार मान्य आणि स्वीकृत करीत आहोत अशी शब्द योजना घटनाकारांनी सरनाम्यात केलेली आहे। याचाच अर्थ असा होतो की भारतीय घटना जनतेला मान्य आहे, कायदेशीर व नैतिक दृष्ट्या ही घटना जनतेवर बंधनकारक आहे, भारतीय जनतेनेही घटनेचे पावित्र्य टिकून तिचा आदर ठेवलेला आहे। म्हणजे जे काही टीकाकार टीका करत असेल तर ह्या टीकाकारांना हे सनसनीत एक प्रकारचं उत्तर या निमित्ताने आहे। गेल्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटनेवरती कोणीही आक्षेप घेतलेला नाही, ही राज्यघटना जनतेची नाही किंवा कुठल्याही गटाने ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही असं म्हटलेलं नाही। उलट ज्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका होत गेल्या या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार, जर पंचवार्षिक योजना असतील किंवा काही मध्यावधी निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। म्हणजे तिची काही सहभागाची जी काही टक्केवारी आहे ही सतत वाढतीच आहे। म्हणजे भारतीय जनतेचा आपल्या राज्यघटनेवरती नितांत विश्वास आहे, या राज्यघटनेविषयी भारतीय जनतेला नितांत आदर आहे, हेच या राजकीय सहभागाच्या वाढत्या आलेखावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। म्हणून घटनाकारांनी ही जी काही राज्यघटना आहे ही आम्ही भारतीय जनता भारताच्या या राज्यघटनेचे उगमस्थान आहोत, ही जी काही राज्यघटना आहे ही आम्हाला मान्य आहे, आम्ही तिचा स्वीकार करत आहोत आणि त्या घटनेची जी काही बंधने घालून दिली राज्यघटनेने जी बंधने घालून दिलेली आहे ही बंधने आम्हाला मान्य आहेत अशा प्रकारची एक शब्द योजना
या घटनाकारांनी आपल्या या सरनाम्यामध्ये केलेले आहेत, याला कारणही तेच होतं. भारतीय जनतेने हे खरं करून दाखवलेलं आहे की राज्यघटनेचे उगमस्थान हे कुठलाही ईश्वर नाही आहे, कुठली घटना समिती नाही आहे किंवा कॅबिनेट मिशन नाही आहे, ब्रिटिश पार्लमेंट नाही आहे किंवा मंत्रिमंडळ नाही, तर राज्यघटनेचं उगमस्थान ही भारतीय जनताच आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता असा शब्दप्रयोग यामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा असा जो काही टॉपिक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघूया की राज्यघटनेचे उगमस्थान नेमकं कोण होतं. या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. या पुढील लेक्चरमध्ये आपण राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, म्हणजे जे भारतीय जे काही संविधान आहे या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये या राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्टपणे अधोरेखित होतं, तर सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य अशा प्रकारचं भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप असणार आहे. म्हणजे सार्वभौम असणार आहे भारत राष्ट्र, समाजवादी असणार आहे ती भांडवलवादी नसणार आहे, समाजामध्ये समता प्रस्थापित, धार्मिक आर्थिक समता प्रस्थापित होण्यासाठी समाजवादी स्वरूप आहे, धर्मनिरपेक्ष, वेगवेगळे जाती धर्मातील लोक इथं राहतात, ते गुणगोविंदाने एकत्रपणे बंधुभावाने राहावे यासाठी पण सेक्युलरिझमचा म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केलेला आहे. तसेच लोकशाही आणि गणराज्य याही तत्वाचा आपण स्वीकार केलेला आहे की आता इथून पुढे ब्रिटिश पार्लमेंटच्या आधिपत्याखाली भारत राहणार नाही आहे किंवा एखाद्या राजाच्या आधिपत्याखाली भारत राहणार नाही आहे, तर पूर्णपणे भारताची जी काही राजकीय व्यवस्था आहे ती लोकशाहीच्या मार्गाने चालणार आहे. लोकशाहीवरती नितांत श्रद्धा ठेवून येथील राज्यकारभार इथं चालणार आहे. त्याचबरोबर येथील जो काही राज्यकारभाराचा जो काही प्रमुख आहे तो प्रमुख वंश परंपरेने चालणार नाही किंवा येथील कुठलंही पद आता इथून पुढे वंश परंपरेने चालणार नाही, ते भारत हे गणराज्य असेल. म्हणजे या संदर्भात सविस्तर आढावा आपण पुढील लेक्चरला बघणारच आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण या संदर्भात आढावा घेत असताना तुम्ही पुन्हा एकदा असाच प्रतिसाद द्या. या संदर्भात काही शंका असतील तर माझ्या पहिल्या स्लाईडवरती मी फोन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करून शंका विचारू शकता. इथेच थांबूया. धन्यवाद.